भाऊ जरा चावडीवर या, वचा वचा चावल्यात त्यांची शाळा घेऊया असं म्हणत महेश वामन मांद्रेकर हे आपल्या बाच्या टीव्हीवरती स्पर्धकांची शाळा घेताना दिसले। तर कोणकोणत्या स्पर्धकांची शाळा घेतली, कोणाची कानउघडणी केली आणि कोणाला कौतुकाची थाप दिली हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र भुसारत, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा। बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यू साठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, खूप छान पद्धतीने महेश सरांनी आज चावडीचा एपिसोड घेतला आणि बऱ्याच स्पर्धकांना शाब्दिक फटके सुद्धा दिलेले आहेत। प्रत्येक चावडीचा मुद्दा आहे ना, आपण व्यवस्थित डिटेल मध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जाऊया थोडस सकाळकडे, कारण सकाळचे मुद्दे सुद्धा खूप महत्वाचे आहेत। तर मित्रांनो, इकडे सकाळी सकाळी आहे ना उत्कर्ष हा, जे काही दोन सदस्यांना शिक्षा दिलेली आहे जेलच्या इथे, हा झोपलेला आहे। खरं तर मेराच्या सपोर्टसाठी तो इथे झोपलेला होता। ज्यानंतर हे जे दोन्ही सदस्य जेलचे होते, मग इथे मीरा आणि विशाल यांची इथे शिक्षा संपलेली आहे। ज्यानंतर गळ्यामध्ये जे काही पाट्या घेऊन चार सदस्य आठवडाभर फिरत होते त्यांची सुद्धा इथे शिक्षा संपलेली आहे। गायत्रीला कपडे येतात, म्हणजे ज्या काही शिक्षा झाल्या होत्या नॉमिनेशनच्या वेळी त्या इथे रद्द झालेल्या आहेत। ज्यानंतर मित्रांनो, विशाल आणि टीम बीच्या सदस्यांचं थोडस जे काही तुतुमय आहे ना ते इथे दाखवलेले आहे। तर मित्रांनो, मी कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला होता की विशाल थोडासा निगेटिव्ह जातोय। निगेटिव्ह असं म्हणता येणार नाही, परंतु जे काही टीम बीचे सदस्य आहेत ना ते थोडेसे विशालवरती नाराज झालेले आहेत आणि हा मुद्दा सुद्धा कुठेतरी मांद्रेकर सरांनी आवर्जून चावडीवरती काढलेला होता। तर मित्रांनो, इथे आहे ना प्रत्येक स्पर्धक हे स्पष्टीकरण देताना दिसत होते, तर इथे विशाल आपलं स्पष्टीकरण देताना दिसतो आणि सोनालीसाठी थोडासा एक अपशब्द इथे वापरताना दिसतो वडिलांवरनं। तर कुठेतरी सोनालीला त्या गोष्टीचा राग येतो। मला वाटतं ना की विशालने हे करायला नको होतं, थोडंसं समजून घे आपल्या सदस्यांना, कारण तुमची जी काही एकी आहे ना ती कुठेतरी लोकांना आवडते, तर विशालने थोडंसं हे अवॉइड करायला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, तात्यासाहेब रिटर्न जातात आपल्या गावाला आणि आत्ता माझे सटकले असं म्हणून ते रिटर्न जाताना दिसतात आणि खूप छान पद्धतीने इथे कविता ते सादर करतात। झाली आहे नाईट, आत्ता मिळेल माझी फ्लाईट, म्हणून मिठी मारा टाईट, कारण जाताना वाटतं वाईट। तर खूप छान पद्धतीने इथे तात्या साहेबांनी एक कविता सादर केली आणि ते आपल्या गावाला निघून गेले। तर मित्रांनो, यानंतर टाटा स्काय जो काही आता नवीन स्पॉन्सर आलेला आहे बिग बॉस मराठी सीझन 3 चा, त्याने एक स्पॉन्सर टास्क घेतलेला आहे आणि टाटा स्काय मध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न विचारून दोन्ही टीमला इथे लक्झरी बजेटचं कार्य दिलं आणि हे कार्य विजयी झालेले आहेत ते टीम ए चे सदस्य। तर मित्रांनो, यामध्ये आहे ना मला अशी 4-5 नावं दिसली की ते त्या टास्कमध्ये अजिबात ऍक्टिव्ह नव्हते। यामध्ये जय, मिनल, सोनाली आणि दादूस। सोनाली तर प्रत्येक वेळी ते मला बुक, म्हणजे जे काही रूल बुक्स आहे ना तेच वाचताना दिसले। तर हे चार सदस्य सोडून बाकी व्यवस्थित सगळ्या स्पर्धकांनी आपलं डोकं वापरलेलं आहे आणि यामध्ये 2000 पॉईंटचे लक्झरी बजेट जिंकलेलं आहे ते म्हणजे ए टीमचे सदस्य। आणि यांना कॉपी वगैरे काहीतरी येते तर एवढे खुश होतात ना ते उत्कर्ष, तर ते डायरी कॉपी आपल्या पॅन्टच्या मागच्या खिशामध्येच ठेवत होता। ठीक आहे, कारण त्यांना हे प्रत्येक वेळी खाण्यापिण्याची सवय आहे आणि अशा प्रकारे कॉपी वगैरे आली तर साहजिकच त्यांना आवडतं। असो ते मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा सकाळचा सेशन होतं, ज्यानंतर आपण चावडीकडे येऊया। तर मित्रांनो, धमाकेदार अशी महेश वामन मांद्रेकर हे चावडीच्या एपिसोडवरती एंट्री करतात आणि सांगतात की आता तुळशीचं लग्न लागलेलं आहे आणि त्या तुळशीच्या लग्नामध्ये बरेच फटाके वाजले गेलेले आहेत आणि मला अगदी लहानपणापासून फटाके फोडायची सवय आहे, ती सवय अजून माझी सुटलेली नाहीये आणि मी आज सुद्धा चावडीवरती बरेच फटाके फोडणार आहे आणि वाजवणार आहे। तर इथे एक एक स्पर्धकांची इथे शाळा घेताना दिसतात। इथे पहिल्यांदाच आहेत ना गायत्रीला सांगतात की बाळा तुझी तब्येत ठीक आहे का, गायत्री बोलतो सर हो आता ठीक आहे। यानंतर जयला आठवण करून देतात, जय तुला आठवतं का रे बाळा, एक असाच काहीतरी टास्क होता आणि त्यामध्ये मिनाला धक्का लागलेला होता आणि तुम्ही असा भाव केलेला होता की उगाच ते मिनाली त्या गोष्टीचा असा भाव केलेला होता, लागलं नाही सॉरी बोलायचं नाही सॉरी बोलायचं नाही, आता असंच झालं। तुम्ही सुद्धा तीच गोष्ट पकडून राहिलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी गायत्रीला तुम्ही सांगत होतात की त्याच्यामुळे लागलंय, विकासमुळे लागलं। आता गायत्रीचं काय झालं होतं माहित आहे का, प्रत्येक जण येत होता सहानुभूती देत होता, बाळा लागलं तुला त्या विकासमुळे लागलं, हा बाळा लागलं तुला त्या विकासमुळे लागलं, प्रत्येक वेळी ही जाणीव करून देत होते। आणि महेश मांद्रेकरांनी आज जो काही टास्क झाला ना तो टास्क व्यवस्थितरित्या समजावून सांगितला, कशा प्रकारे झालेला होता, कोणामुळे झाला हे सगळं इथे सांगितलेलं आहे। तर इथे गायत्रीला थोडंसं समजून सांगताना दिसतात की बाळा काय आहे हा टास्क आहे,
खेळताना लागलं असेल. आता तू सुद्धा तुझ्याकडनं प्रयत्न करत होतीस ना, जेव्हा विकासने तुला पकडलेलं होतं त्यासाठी तू सुद्धा सोडायचा प्रयत्न करत होतीस, तुझ्याकडनं सुद्धा झालं असेल. यानंतर त्या कोणती स्नेहाने सुद्धा कशाप्रकारे तुला पकडलेलं होतं, यानंतर काय ते त्याला जयबनी सुद्धा उचलून घेतलं होतं, यानंतर तू सुद्धा ते पाईप घेण्यासाठी झटापट करत होतीस, हे कधी झालं? ह्या चार पाच गोष्टी झाल्या ना त्या विकासने पकडल्यानंतर झालेल्या आहेत. तर इथे आवर्जून महेश मांजरेकर सर एक मुद्दा सांगताना दिसतात की बाळा तुला अख्खा महाराष्ट्र बघतो. जर तू ही गोष्ट कुठेतरी पॉझिटिव्हली घेतली असतीस की ठीक आहे झालं ते झालं, टास्कमध्ये अशा गोष्टी होतात, हा फिजिकल टास्क होता, अशा गोष्टी होतात हे कुठेतरी तू मान्य केलं असतंस, तू सुद्धा त्या लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये आलीस आणि विकासला कुठेतरी टार्गेट करताना दिसतीस, असं जर केलं नसतं तर कदाचित बाहेर इफेक्ट तुझा चांगला पडला असता. तर इथे उत्कर्षाची याच गोष्टीवर कानउघडणी करतात आणि सांगताना दिसतात की तुझ्या फोटोवर जरी अशी काळी पेटी फिरवली ना तरी आग पेटेल, एवढा तू ज्वलंतशील पदार्थ आहेस. उत्कर्ष तुम्ही चेहरा बघा, पूर्णपणे जेव्हा त्याला बोलायचं होतं ना तेव्हाच तो असा वरती बघायचा, नाही तर पूर्णपणे खाली. उत्कर्षाला माहित आहे आपण किती काड्या केल्यात, उत्कर्ष झाला आणि ती मीरा झाली सेम क्वालिटी. मीरा पण असा सोजवळपणाचा आव आणते ना, काय ऍक्टिंग करते, जबरदस्त मीरा ऍक्टिंग करते. पण मीरा पण आज पॉईंट टू पॉईंट म्हणजे सरांना प्रत्येक शब्दाला बोलताना दिसत होते. हा यानंतर पॉईंट टू पॉईंट आज आपण जाणार आहोत. तर इथे स्नेहाला मांजरेकर सर बोलताना दिसतात की तू सुद्धा त्या गोष्टीचा खूप इश्यू केलास, विकासचा धक्का लागला आणि कुठेतरी टीम ए च्या सदस्यांना पण तू सांगत होती की त्या विकासचा धक्का लागला. मी उगाच तुम्हाला सांगते का विकास अशा प्रकारे करतो, म्हणजे तू एक संधी सुद्धा एक चान्स सुद्धा सोडत नाही विकासला बोलण्याचा, हे तुला सगळं दिसतं. परंतु जे काही तू दिवे लावतेस आतमध्ये जो काही दिवा पेटवलाय तो तुला दिसत नाही, तर हा कुठेतरी टोमना तिला लागला पण न लागण्यासारखाच आहे. तर विकास जे आहे ना याच गोष्टीसाठी थोडीशी कानउघडणी करताना दिसतात की विकास तू जर सॉरी बोलला असतास तर या गोष्टी झाल्याच असतात, तुझ्याकडनं लागलं न लागलं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु तू सॉरी बोलायला पाहिजेच होतं. मी कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की विकासने ही जर गोष्ट केली असते ना तिथल्या तिथं सॉरी बोलला. विकास खूप समजूतदार आहे परंतु त्याने थोडासा तिथे समजूतदारपणा दाखवायला होता जर हवा होता, परंतु तो त्याने दाखवलं असतं तर एवढा इश्यू झाला नसता. तर इथे गायत्रीला ते सांगताना दिसतात की तू एवढा भाव केलास तुझ्या स्पर्धकांनी, असं तुला असं बाटलीत उतरवलं होतं की बघ त्यांनी केलंय त्यांनी केलंय, परंतु तुझ्या सदस्यांनी काय केलं ते तुला दिसलं नाही. इथे मीराला सांगतात की ज्या पद्धतीने तू वासाला वासाला करत होतीस, त्यानंतर टीम मेंबर्स करत होते वासाला वासाला, जय पण सांगताना दिसतो की चला स्प्रे मारा, एवढा वास होतो तिच्या पायाचा सॉक्सचा. ही मीरा आहे ना ती अक्षरशः स्प्रे मारून हातावरती असं पायावरती स्प्रे मारून आणि असं बाहेर पण स्प्रे मारून सरळ बाहेर गेलेली होती, तिच्या बेडवरती झोपलीच नव्हती आणि बाहेर जाऊन निघलेली होती. तर हे कुठेतरी आहे ना मीरा मान्यच करायला तयार नाही, सर मी अशी नाही, सर मी बोललेच नाही, मी नाहीच बोलले, एवढा म्हणजे मीरा एवढी लगेच पलटी खाईल ना अक्षरशः, कीव येते मीराची की कितीपर्यंत आपण पलटी खावी. आणि हे पण आहे ना टीम ए चे सदस्य आहेत ना हे पण बोलताना दिसतात, नाही सर आम्ही तिला हे बोललो, उत्कर्ष आहे ना, उत्कर्ष काय करतो, उत्कर्षला माहिती आहे ही गोष्ट आवर्जून बोलणार, त्यामुळे ते सगळं ते सारवून नेण्याचा प्रयत्न करतो, सारवासारव तिथे लगेच करायचं. आणि ही पण मीरा पण तेच करते, सर आम्ही बोललो हे बोललेलं होतं आम्ही. आणि ही जी गायत्री आहे ना ती अशी बघतच होती, म्हणजे असं पण घडलं असेल का. तर गायत्रीला कुठेतरी हे मांजरेकर सरांनी आवर्जून सांगितलं की बाबा तुझ्या पाठीमागे असं झालेलं आहे आणि तू थोडस बघ. यानंतर सांगतात गायत्रीला तर काय आता बिचारी कॅप्टन झालेली आहे, म्हणजे तिला आता काय फरक पडत नाही, हा आठवडा तरी ती कॅप्टन झालेली आहे त्यामुळे यांच्यामुळे मी कॅप्टन झालेलं आहे, असं म्हणून गायत्रीची इथे थोडीशी कानउघडणी करतात. आता दादूसची इथे शाळा घेणं खूप गरजेचं होतं, प्रत्येक वेळी बेटा 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 करत असते, कुठल्या बेटावर ना आलास, मला असं वाटतं ना की दादूस जातात की काय आजच्या एपिसोडमध्ये, परंतु स्नेहा गेली असं सांगितलं जातं. बघू त्या गोष्टीकडे आपण येऊया. तर तो बेटा बेटा मुद्दा इथे आवर्जून मांजरेकर सरांनी काढला की तुझा बेटा बेटा करून तुला सांत्वन मिळणार नाहीये, इथे तू सुद्धा गायत्रीला धक्का मारला होता. आणि इथे आहे ना बरोबर उत्कर्षता इथे मुद्दा दादूसाठी काढलेला दिसतो की तुला वाटत होता ना दादूसला द्यायचं द्यायचं द्यायचं, तू द्यायचं ना, उत्कर्ष बोलत होता द्यायचं आहे परंतु देतच नव्हता, तू जाऊन डायरेक्ट देऊ शकत होतास
परंतु उत्कर्षला तसंच करायचंच नव्हतं आणि इथे कुठेतरी डेंजर झोन मध्ये गायत्री गेलेली आहे. आता इथे गायत्रीला खूप समजवताना दिसतात की आहे ना तुसड्यासारखी वागणूक दिली गेली आणि अख्खा महाराष्ट्र हे सगळं बघत होतात, तर कुठेतरी गायत्री आहे ना हे समजून घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो आता येऊया आपण जो काही टेम्पटेशनचा टास्क होता, या टास्क अंतर्गत जेव्हा टेम्पटेशन मध्ये उत्कर्ष आणि मीराची निवड होते, यानंतर उत्कर्ष आतमध्ये जातो तेव्हा जय सांगताना दिसतो ये बहुत समजूतदार है, अब ये सिक्सर मारेगा. तर सिक्सर कुठला मारला तर इला मीराला नॉमिनेशन मध्ये टाकलं आणि मीराने सुद्धा ते काय एक्सेप्ट केलं. आता मांद्रेकर सर हे सांगताना दिसतात की तू एवढी समजूतदार पोरगी तू ते एक्सेप्ट का केलंस, तर हे जे मीरा सांगताना दिसते की यांनी मला असं सांगितलं की तू अशी स्ट्रॉंग आहे. खरं तर ते अशा प्रकारे सांगत होते ना ते दोघेही जय आणि उत्कर्ष, तू स्ट्रॉंग आहेस, तू दोन नंबरची स्ट्रॉंग आहेस. एक नंबर त्यांनी सांगितलं नाही पण तू दोन नंबरची स्ट्रॉंग आहेस, तू स्ट्रॉंग आहेस स्ट्रॉंग असं म्हणून असं बाटलीत उतरवलेलं होतं आणि मीरा बरोबर इथे बाटलीत उतरलेली होती. तर इथे मात्र आहे ना सोनालीचं फुल तारीफ इथे मांद्रेकर सर करताना दिसतात आणि जो काही सोनालीने कोल्हापुरी दणका दिला होता तर त्या गोष्टी सुद्धा कुठेतरी मांद्रेकर सर इथे सोनाली बाबत सांगताना दिसतात आणि सोनालीला या रँकिंग मध्ये तिसरा क्रमांक देतात. आणि ही रँकिंग आहे ना सरांनी का दिली ते पण तुम्हाला मी सांगतो. बघा इथे पहिल्यांदा दिलंय विकासला एक नंबर दिलाय, मीनाला दोन नंबर, सोनाली तीन नंबर, गायत्री चार नंबर कारण थोडीशी खेळे होती, स्नेहा सुद्धा दिसली होती म्हणून पाच नंबर, जय सहा नंबर, दादू सात आठ, मीरा नऊ, उत्कर्ष आणि दहा विशाल. आता बघा विकास खेळला होता, मीनल पण काय बाहेरून सुद्धा खेळताना दिसत होती, सोनाली खेळली होती, गायत्री सुद्धा खेळली होती. आता मीरा उत्कर्ष आणि हा जो विशाल आहे ना यांना तीन नंबर का दिले, तर माझं असं मत आहे ना की या तिघांना तीन नंबर का म्हणजे शेवटचे का नंबर दिले, कारण तुम्ही खेळलात परंतु तेवढं महाराष्ट्राला आवडलं नाही म्हणून तुम्ही थोडस पुढे येऊन खेळायला पाहिजे, तर यासाठी कदाचित हे नंबर दिलेले आहेत. तर इथे आहे ना विशालचं थोडंसं जे काही वागणं आहे ना ते मांद्रेकर सर सांगतात की तू त्या दोन्ही पोरींचा काय एवढा अपमान करतो आणि त्या स्नेहाला तू एवढा का रिस्पेक्ट देतो. तर हा मी कालच्या एपिसोड मध्ये सुद्धा व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा मी मुद्दा मांडला होता की विशालानं थोडंसं त्या दोघींना हडतूड करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी आणि थोडंसं स्नेहाच्या बाजूने त्याचा सॉफ्ट कॉर्नर आहे, तर हे प्रकर्षानं जाणवतं. मला असं वाटतं की विशालनं ते समजून घ्यायला पाहिजे, त्या पोरीनं सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. सोनाली फटकळ आहे लगेच बोलून जाते, ज्यानंतर मिनल सुद्धा त्या गोष्टी बोलते, विकास आहे ना ऐकतो सगळं परंतु जाऊ दे चल, विशालचा स्वभाव तसा आहे त्यामुळे त्या गोष्टी तो सोडतो, परंतु ह्या पोरगी दोन्ही आहेत ना ह्या बोलून दाखवतात. आणि इथे आपल्याला पण बघायला मिळतं की स्नेहाकडे थोडासा विशालचा कल थोडासा वेगळा आहे, कल म्हणजे एक रिस्पेक्टफुली तो स्नेहाकडे बघताना दिसतो. यानंतर सोनालीला सांगताना दिसतात की तू जरा जयला तुझी अवकात काय ती दाखव, तू आता तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे, जय तुला बोलला होता ना की तू अकराव्या क्रमांकावरती आहेस, शेवट अकराव्या क्रमांकावरती, तर कुठेतरी तू सांगताना दिस माझी अवकात काय आहे ती दाखव अवकात. तर ते खूप छान पद्धतीनं होतं. आता आपण जयकडे येऊया मित्रांनो, जयतला जो काही मावा झालेला होता टास्कमध्ये मांद्रेकर सर खूप छान पद्धतीनं दाखवतात की जय तू आहेत ना पूर्णपणे असं त्यामध्ये असं पिळून निघालेला आहेस त्या टास्क अंतर्गत, कारण ज्या पद्धतीने तुझी शाळा त्या विकासने पण घेतली होती आणि तू जे काही वागतो ना त्याची मजा आहेत ना तुझेच टीम मेंबर्स घेताना दिसतात. आता तू उडता तीर आहे ना तो घेण्याचा प्रयत्न करतो, तो कोणासाठी घेतोस, तू तुझ्याच टीम मेंबरसाठी घेतोस आणि तेच तुला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतात. बघा उत्कर्ष पण आहे ना तो असा प्रत्येक वेळी त्याला चढवतो, गायत्री चढवते, मीरा चढवते आणि हा चढतो फुल जय, आणि त्यानंतर मग कुठेतरी जय अॅग्रेशन दाखवतो आणि यानंतर हे अॅग्रेशन कुठेतरी कमी करण्यासाठी त्याचे टीम मेंबर येतात, परंतु जय फुल अॅग्रेशन मध्ये असतो आणि तो कुठेतरी वाईट दिसतो आणि आम्ही सोडवायला आलो म्हणून त्याचे टीम मेंबर चांगले होतात, हे प्रत्येक वेळी जयला मांद्रेकर सर सांगताना दिसतात परंतु जयच्या हे डोक्यामध्ये येत नाही. आणि इथे उत्कर्षला पण सांगतात की तू प्रत्येक वेळी जयला चढवण्याचा प्रयत्न करतोस, जेव्हा जय रागराग करतो त्यावेळी तू दुसऱ्या मेंबरला समजवायला जातो, तू जयला कधी समजवत नाही. तर उत्कर्ष सांगतो नाही मी कुठेतरी हे भांडण कमी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तू अजिबात जयला सांगताना दिसत नाही, तू दुसऱ्या कुठल्या तरी मेंबरला समजवायला जातोस, तर हे कुठेतरी चुकीचं होतं. आणि उत्कर्ष नेहमी असंच करतो. यानंतर या भांडणामध्ये आहे ना जो काही कॅप्टन्सी उपकार्य होतं या भांडणामध्ये सुद्धा उत्कर्षाने उगच
उडी घेतली होती आणि फुलटॉच बॉल दिला होता मांद्रेकरांच्या सांगण्यानुसार आणि त्याच्यामध्ये छक्का मारलेला आहे तो म्हणजे विकासने, कारण ज्या पद्धतीने हा जो उत्कर्ष सांगत आलेला होता की इथे आपण झगडे करायला आलो नव्हतो, मांद्रेकर सांगतात माझ्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे झगडे करण्याचा हा जो काही तू शब्द वापरलास ना तो खरं डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तू काय जे काही सांगत होतास की शहाणा आहे की तो काही शहाणा आहेस का तू, तर तो विकास सांगताना दिसतो मी शहाणा नाही, दीड शहाणा नाही, मी दोन शहाणा आहे, दोनपट शहाणा आहे. तर कुठेतरी हा तू आवर्जून असा फुलटॉच, तर तू असा आवर्जून असा फुलटॉच बॉल दिला होतास आणि त्याच्यावरती छक्का मारलेला होतास. आणि इथे जयला पण सांगताना दिसतात की तूच प्रत्येक वेळी असा सलाम साहबजी करत गेलेला, असा सलाम साहबजी, मग साहजिकच तो सलाम साहबजी केल्यानंतर मग हा पण बोलणारच ना विकास की तू माझ्याकडे सलाम ठोकायला येतोस, आणि त्यानंतर मग ते तू अग्रेशन एवढं करायला नको होतं. आणि इथे विकासची पण गाणूगडणी करतात की तू दादा आहे ना थोडस सॉरी बोलला असतास तर हा मुद्दा पुढे गेला नसता. तर मित्रांनो यानंतर एक महत्वाचा मुद्दा इथे मांद्रेकर सर मांडताना दिसतात की उत्कर्ष सांगतो की विकासला आम्ही नॉमिनेशन मध्ये आणला, तर तुम्ही कोण नॉमिनेशन मध्ये आणणारे? आणि इथे जय सांगताना दिसतो की बघ आम्ही कसं कशाप्रकारे विकासला सेव्ह केलं, तर तुम्ही कोण सेव्ह करणारे? आता या नॉमिनेटेड सदस्यापैकी तू कोणाला सेव्ह करशील असं म्हणून मांद्रेकर सर जयला सांगताना दिसतात की माझा जर बस मेरा बस चले तो भाई उत्कर्ष को सेव्ह करेगा. अरे तू कसं करणार, तू काय अपील करणार आहेस का? तर बरोबर आहे ना, प्रत्येक वेळी हे असं सांगताना दिसतात की हा याला आम्ही सेव्ह केलं, त्याला आम्ही वाचवलं. अरे तुम्ही कोण वाचवणार आहे, मग आम्ही कोण घंटी घेऊन बसलोय का इकडे? तर कुठेतरी हा मुद्दा सुद्धा काढणं खूप गरजेचं होतं आणि मांद्रेकर सरांनी तो काढला. आणि प्रत्येक वेळी नॉमिनेशन डिस्कस करतात तर हा नॉमिनेशनचा मुद्दा आहे ना मांद्रेकर सरांनी आवर्जून काढायला पाहिजे का, काढायला पाहिजेच होता, कारण तुम्ही प्रत्येक वेळी नॉमिनेशन का डिस्कस करतात आणि स्नेहा तुम्हाला कुठल्या अँगलनी वीक वाटते असं म्हणून इथे मिराला सुद्धा सांगताना दिसतात, गायत्रीला सुद्धा सांगताना दिसतात की तुम्ही प्रत्येक वेळी नॉमिनेशन डिस्कस करता की हा वीक आहे तो वीक आहे. मिरा जी इथे कानुगडणी करताना दिसतात की तो गायत्रीला प्रत्येक वेळी सांगते की ही वीक आहे, स्नेहाला प्रत्येक वेळी तू सांगते वीक आहे, दादूसला प्रत्येक वेळी वीक आहे जर तूच या आठवड्यामध्ये गेलीस तर. तर मित्रांनो यामध्ये आहे ना जो काही शिक्षेचा टास्क होता, या टास्कमध्ये स्नेहाने जे काही जयचं नाव घेतलं त्याविषयी मांद्रेकर सर बोलताना दिसतात की तू काय म्हणून जयचं नाव घेतलं. आता इथे ए टीमच्या सदस्यांनी विशालचं नाव घेतलं मान्य आहे, बी टीमने एका काय ते आपण म्हणू अनुमताने इथे बहुमताने मीराचं नाव घेतलं होतं, परंतु ही आवर्जून अडून राहिलेली होती स्नेहा, तर तू का अडून राहिलीस? तर त्याला तिला आहे ना त्या बाबतीत स्पष्टीकरण देताच येत नव्हतं. मग मी का, मग मी वाईट खेळते का, मला खेळता येत नाही का, असं म्हणून जो काही सोजवळपणाचा आव आणत होती ना आणि नंतर स्पष्टीकरण देताना दिसते की मला असं वाटलं की जयला शिक्षा द्यायची आहे. जय पण शॉक होतो, अरे तुला असं कसं वाटलं? आणि ज्यानंतर जो काही सोजवळपणाचा आव आणते, नंतर दादूस पण समजवायला येतात, दादू समजवायला आल्यानंतर मग ही सांगते की मग तो माझ्यावर रागवला आहे, ते माझ्यावर रागवलेत. आणि मांद्रेकर सर इथे उडवताना दिसतात की जो काही तू आप 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 आणि मी आणि पटकन तो मी पणा पडतो, आप 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 आणि पटकन मी पणा पडतो, म्हणजे जो काही तू रिस्पेक्टचा मुद्दा आणतेस ना की मी प्रत्येकाला रिस्पेक्ट देते, मी प्रत्येकाला आप म्हणून बोलते, तुम्ही म्हणून बोलते, हे जे काही तू ढोंग रचतेस ना, जो काही तू आतमध्ये बनण्याचा प्रयत्न करते ना, मी प्रत्येकाला रिस्पेक्ट देते, तर हे कुठेतरी तू करू नको ना. म्हणजे आपण एखादं कॅरेक्टर पकडलेलं असतं आणि ते पटकन सुटतं नाही का, तसं तुझं झालेलं आहे. एक कॅरेक्टर पकडलेलं आहेस, त्या कॅरेक्टरमध्ये घुसते तू आणि ते जास्त वेळ ठेवता येत नाही ग, ते सुटतं ना, असं म्हणून तिची खिल्ली उडवताना दिसतात. यानंतर जो काही उल्काचा जो काही टास्क होता ना, या टास्क नंतर मिनाले उगच खाजवून खरूज काढलेली होती, तर हा मुद्दा खूप छान पद्धतीने मांद्रेकर सर सांगतात की जय तिथे काही बोलत नव्हता, त्याला तू उकसवण्याचा प्रयत्न करत होतीस आणि भरपूर वेळ जय काहीच बोलत नव्हता आणि प्रत्येक वेळी तू त्याला टोंग मारण्याचा प्रयत्न करत होतीस आणि तो कुठेतरी टोंग त्याला लागला, त्यानंतर बोलायला तो लागला, तर तो खूप वाईट ठरला. खर तर जय तिथे जयची काहीच चूक नव्हती, जय ऍक्शनवरती रिॲक्शन देत होता आणि तोच कुठेतरी वाईट ठरत होता. आणि ही बाब सुद्धा मांद्रेकर सर इथे जो काही फालतू फालतू मुद्दा मिनलबद्दल बोलला होता अगोदरच्या टास्क या टास्कमध्ये आहे ना, तो फालतू फालतू जो काही बोलला होता ना, तर मांद्रेकर सर बरोबर बोलतात की तू तिथे वाईट ठरतो की एका मुलीला तू फालतू बोलतोस, तर तू कुठेतरी वाईट ठरतोस, तर हे मुद्दे तू आवर्जून अवॉइड कर,
तू शांत राहण्याचा प्रयत्न कर, ती सुद्धा शांत झालीस ती, आणि इथे आहे ना मध्येच हा विशाल भाई येतो असं म्हणून मांद्रेकर सर सांगताना दिसतात. आणि विशाल आहे ना सध्या दोन्ही दगडावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो. कसं तर विशालला माहित आहे माझे टीम मेंबर्स हे मला मतदान करतीलच, परंतु ते सुद्धा मेंबर्स चांगले राहिले पाहिजेत म्हणून तो थोडासा आपल्या मेंबर्सला आपण बोलतो, परंतु तिकडे एका शब्दाने बोलण्याचा प्रयत्न करत नाही. तर हे कुठेतरी मांद्रेकर सर त्याला सांगताना दिसतात आणि मग तो स्वतःच एक्सप्लेनेशन देताना दिसतो की सर मी तसं नाहीये, तसा मला अजिबात हेतू नाहीये, सोनाली फटकळ आहे ती बोलते त्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी लागतात मला, आणि ती गोष्ट कुठेतरी विकासला सुद्धा हा सांगण्याचा प्रयत्न करतो विशाल की सोनाली आहे ना ही प्रत्येक वेळी मला बोलते की हट रे, तू असाच रे, तू तसाच रे, परंतु स्नेहा पटकळपणे बोलत नाही तर ती रिस्पेक्टफुली कुठेतरी बोलते, त्यामुळे मी तिच्याशी रिस्पेक्टफुली बोलतो असं म्हणून सांगताना दिसतोय. माझा कुठल्याही प्रकारचा असा हेतू नाहीये वाईट की त्यांना मी बोलेन. तर इथे विकास विशाल सुद्धा व्यवस्थितपणे सांगताना दिसतो की माझा कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नाहीये त्यांना बोलण्यामागे, ते चुकतात म्हणून मी बोलतो, परंतु थोडंसं हे जे काही त्याचं विशालचं वागणं आहे ना ते थोडंसं कुठेतरी निगेटिव्ह वाटतं. तर ही जाणीव करून दिली मांद्रेकर सरांनी की तू अशा प्रकारे थोडासा दिसतोस, तर याच्यात ना आहे ना विशालने थोडस पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे की माझी गोष्ट अशा प्रकारे पाठीमागे दिसते माझ्या, तर हे कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. जयला सुद्धा ते सांगताना दिसतात की तू बऱ्याच गोष्टी चांगल्या करतोस, परंतु एखादी गोष्ट अशी घडते ना की त्या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरतं आणि तुला चढवणारे हे तुझे टीम मेंबर्सच आहेत, तर ते कुठेतरी तू बघायला पाहिजे. उत्कर्षला प्रत्येक वेळी तू काडी लावायचा आहेस, आग लावायचा आहेस, हे प्रत्येक वेळी तिथे सांगताना दिसतात. मीराला इथे सांगताना दिसतात की मीरा तू थोडीशी चांगली हो. आता इथे सोनालीचं खूप छान पद्धतीने समर्थन केलेलं आहे की सोनाली खूप छान पद्धतीने खेळलेली आहे, आणि मीराचा जो काही बुद्धीचा मुद्दा आहे ना की तू दुसऱ्यांची बुद्धी काढते आणि तुझी जेव्हा बुद्धी काढली तर मग तू त्याला बोलते, तर तू सुद्धा ती गोष्ट पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू दुसऱ्याला खडे मारते तर त्यावेळी तू सुद्धा तयार राह की आपल्याला पण कोणतरी खडे मारणार आहे. तर चमनप्रासचा सुद्धा इथे मुद्दा काढतात आणि सोनालीची खूप तारीफ करतात, आणि विशाल थोडासा इथे हळवा होतो, थोडासा डोळे भरून येतात त्याचे की माझा असा अजिबात इंटेन्शन नाही आहे त्या पोरीला त्रास देण्याचा किंवा अपमान करण्याचा. त्यानंतर विशाल पण थोडासा हर्ट होतो, डोळ्यात त्याच्या पाणी येतं, कारण त्याचा असा उद्देश नाही आहे की त्या पोरीला हर्ट करण्याचा, परंतु ते होते त्याच्या बाजूने, तर ते थोडंसं त्याने समजून घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो यानंतर नॉमिनेशनमध्ये जे काही सहा सदस्य आहेत त्यामधले आज दोन सदस्य सेफ होतात. पहिल्यांदा उत्कर्ष हा अनसेफ होतो, त्यानंतर मीरा ही अनसेफ होते. मीराला विचारतात की तू सेफ असशील का, तेव्हा मीरा सांगताना दिसते की एवढं मी ऐकलंय यानंतर मी अजिबात सेफ नसेल. तर सोनाली इथे सेफ होते कारण सोनालीला बंपर असे वोटिंग्स मिळालेले आहेत. स्नेहा अनसेफ होते. यानंतर गायत्रीसाठी प्रत्येकाला विचारतात की गायत्री सेफ असेल अनसेफ असेल, तर मीरा सांगताना दिसते की ती सर सेफच असेल. तूच सांगत होती ना की गायत्री जाणार, दादूस जाणार, स्नेहा जाणार, तर इथे गायत्री सेफ होते, दादूस अनसेफ होतात. तर मित्रांनो या दोन सदस्यापैकी स्नेहा आणि दादूस या दोन सदस्यापैकी कुठला तरी एक सदस्य हा उद्याच्या दिवसामध्ये जाणार आहे. तर मित्रांनो असं सांगितलं जातं की स्नेहा ही गेलेली आहे असं सांगितलं जातं. आता कन्फर्म न्यूज झाली तेव्हाच मी तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो यानंतर मांद्रेकर सर सांगतात मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मलम लावणार नाही, म्हणजे मी बोलतो त्यानंतर थोडंसं मलम लावून जातो आणि तुम्ही चांगले होता, तर असं कुठल्याही प्रकारचा मी मलम लावणार नाही. तर मित्रांनो खूप छान पद्धतीचा आजचा हा एपिसोड होता. गायत्रीला जे काही लागलं ते विकासमुळेच लागलं असं नाही, तर गायत्रीने थोडस अनालिसिस करायला पाहिजे की तुझ्या बाबतीत बऱ्याच गोष्टी घडल्या त्यानंतर ही बाब झालेली आहे, तर ते विकासचा कुठेतरी ब्लेम करणं चुकीचं आहे. इथे उत्कर्षला त्याचा पुन्हा एकदा आरसा दाखवलेला आहे. जयचं सांगितलेलं आहे की तुझ्या पाठीमागे हे लोक काय कारस्थान करतात तुला भडकवण्यासाठी, तर हे कुठेतरी तू ठेवाय, म्हणजे हे कुठेतरी तू कमी करायला पाहिजे. सोनालीची तारीफ केलेली आहे, विकासची सुद्धा तारीफ केलेली आहे. विशालला थोडंसं सांगितलेलं की आपल्या लोकांना थोडंसं समजून घे. मीनाला सुद्धा सांगितलेलं की तू थोड्याशा त्या गोष्टी ज्या करायला नको होत्या त्या तू थोडंसं कमी कर. तर दादूसला सांगितलेलं की तुम्ही कशा प्रकारे खेळता. स्नेहाला आरसा दाखवलेला आहे की स्नेहा तू अशा प्रकारे गोष्टी करते ते थोडं कुठेतरी कमी करायला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा चावडीवरचा एपिसोड होता. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच रिव्ह्यू आणि अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि
काळजी घ्या.